विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, पीव्हीसी, मयूर बंब, सीपी फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। साखर आयुक्तांनी FRP बाबत बोलवलेली स्वाभिमानीची आजची बैठक निष्फळ। तोडगा निघेपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा महेश खराडे यांचा इशारा। सांगली आणि सातारा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकरकमी FRP प्रश्नावरून आंदोलन सुरू आहे। या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी साखर संकुल पुणे येथे आज बैठक आयोजित केली होती। मात्र एकरकमी FRP बाबत कुठलाही ठोस तोडगा निघाला नसल्याने ही बैठक निष्फळ ठरली आहे। तर दुसरीकडे कारखानदारही या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याचा तीव्र संताप व्यक्त करून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे। दरम्यान कारखानदारांनी FRP न दिल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला असल्याचे त्यांनी सांगितले आहे। यावेळी बैठकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, राज्य प्रवक्ते अनिल पवार, भागवत जाधव, पोपट मोरे, राजू शेळके, SU संदेश, प्रकाश देसाई, प्रताप पाटील, भैरवनाथ कदम, बाळासाहेब जाधव, दत्तात्रय घारगे, आनंद जंगम यांच्यासह अन्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। संकेत पाटील, तासगाव। एकरकमी FRP संदर्भात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुणे या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं होतं आणि या बैठकीला सांगली आणि सातारा जिल्ह्यातला एकही साखर कारखानदार किंवा त्यांचा प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही। त्याबद्दल आम्ही सर्व साखर कारखानदारांचा निषेध करतो आणि एकरकमी FRP बाबतीत ही या बैठकीत ठोस असा कोणताही निर्णय झाला नाही, त्यामुळे जोपर्यंत एकरकमी FRP मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं यापुढच्याही काळामध्ये तीव्र अशा पद्धतीचं आंदोलन सुरू राहील। साखर कारखानदारांनी या आंदोलनाची दखल घेऊन एकरकमी FRP जाहीर करावे, अन्यथा साखर कारखानदारांना आम्ही सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही। याही पुढच्या काळामध्ये या आंदोलनाचा भडका उडेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी साखर कारखानदारांची राहील।